पण आज आपल्याला सांगतो पवार साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली. 5 वर्ष महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या प्रश्नावरती कितीही मजबूत कितीही वजनदार सरकार असलं तरी त्याला गदागदा हलवायचं काम विरोधी पक्ष नेता म्हणून मी करून आलो. आणि आज शब्द देतोय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा मंत्री म्हणून की येणाऱ्या काळात उद्या जर प्रश्न आला की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचं मंत्रीपद द्यायचं कुणाला तर जे कोणी मुख्यमंत्री असतील आपलेच असतील ते म्हणतील हे विभाग आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाला नको एवढी प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायचं काम येणाऱ्या काळात मी करून दाखवील हे वचनही आज देतो. आपल्या पद्धतीनं बोलण्याचा अधिकार सगळ्यांना आहे त्याच्यामुळे कोणाला दिवसाही स्वप्न पडतात आजकाल त्याच्यामुळे बोलण्यात सगळ्यांना अधिकार आहेत. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवल्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेवर आम्ही काही प्रतिक्रिया देणं काही चुकीचं आहे.